नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो आहोत एका सुंदर ठिकाणी भेट द्यायला। ते सुंदर ठिकाण म्हणजे पुण्यातील रामदरा मंदिर। हे ठिकाण पुण्यावरून अवघ्या 26 किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला लोणी काळभोर या गावातून पुढे जावे लागते। पुढे गेल्यानंतर आपल्याला रेल्वेच्या ब्रिजवरनं पुढे गेल्यावर आपल्याला मंदिराचे मेन गेट लागतं। गेटमधून आत गेल्यानंतर आपण पोहोचतो मंदिराच्या पार्किंगमध्ये। येथे पार्किंगची मोठी व्यवस्था केलेली आहे। 2-व्हीलरसाठी 20 रुपये आणि 4-व्हीलरसाठी 40 रुपये असे चार्जेस येथे घेतले जातात। कमानीतून आत जाताच समोर नजरेस पडतं ते म्हणजे सुंदर असं रामदरा मंदिर आणि विशेष लक्ष वेधून घेतं ते म्हणजे मंदिराचं आणि नारळाच्या झाडांची प्रतिबिंब पाण्यात दिसतात। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। मंडळी, आज आम्ही आलो आहोत पुण्यातील फेमस असलेले रामदरा मंदिर येथे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, खूप सुंदर हे मंदिर आहे। मंदिराचा परिसर पण खूप सुंदर आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जे आहे त्याच्या चारी बाजूने पाणीच पाणी आहे आणि त्या मंदिराचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं, त्यामुळे हे मंदिर अगदी खूपच सुंदर दिसतं आणि हे प्रतिबिंब पाहण्यासाठीच पुण्यातील लोक येथे गर्दी करत असतात। चला तर मग आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी मेन मंदिरात। येथील मेन मंदिरात भगवान शंकर आणि श्रीरामाची स्थापना केलेली आहे आणि अजून बऱ्याच देवदेवतांची शिल्पचित्रे येथे रेखाटण्यात आलेली आहेत। चला तर मग जाऊयात। त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि शेअर करा। चला तर मग जाऊयात। मेन कमानीतून आत जाताच डाव्या बाजूस आपणास एका मोठ्या हत्तीचे शिल्प नजरेस पडते आणि त्यापेक्षाही मोठे मोठी झाडी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। ज्यावेळेस प्रभू श्रीराम वनवासाला होते त्यावेळेस ते या जागेला भेट देऊन गेले अशी येथील लोकांची धारणा आहे, त्यामुळेच या ठिकाणाला रामदरा असे म्हटले जाते। तर मंडळी, आता आपण रामदरा येथील मेन मंदिरात आलेलो आहोत, दर्शन घ्यायला जायचे आहे। येथील मेन मंदिरामध्ये आपल्याला भगवान शंकर आणि श्रीराम रामाची स्थापना केलेली आहे। चला तर मग जाऊयात दर्शन घेण्यासाठी। मंडळी, खूप शांत परिसर आहे या ठिकाणी। तुम्ही पाहू शकता माझ्या मागे खूप मोठी मोठी झाडे आहेत, आपण अगदी झाडावर चढू सुद्धा शकतो।
येथे खूप प्रकारचे पक्षी आहेत. तुम्ही ऐकू शकता पक्ष्यांचा किलबिलाट. इथे इतकी शांतता आहे की पक्ष्यांचा किलकिलाट अगदी कानावर पडतो सहजच. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.